गुड मॉर्निंग. आज अपन पान नंबर 109 पेज नंबर 109 एंड 110 111 ये सॉल्युबल गणित अपन पाहणार आहोत. पहा पहा याच्यामध्ये 109 पानावर इंग्लिश मध्ये आधी वाचतो मग मराठीत त्याचा अर्थ सांगतो. आधी गणित समजणं फार महत्त्वाचं आहे. वॉटर टँक ऑफ सिलेंड्रिकल शेप म्हणजे फॉर वॉटर टँक सिलेंड्रिकल शेप आहे. वॉटर टँक म्हणजे पाण्याची टाकी पाण्याची टाकी काय हॅज डायमीटर डी 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 आणि हाईट एच डायमीटर 1 मीटर आहे आणि हाईट 2 मीटर. टँक इज क्लोज विथ लीड म्हणजे झाकण्यासहित टँक आहे. आता पाण्याची टाकी सिलेंड्रिकल सेप म्हणजे अशी आहे बघा आणि झाकण्यासहित म्हणजे पूर्ण पॅक म्हणजे टोटल सर्फेस एरिया कव्हर सर्फेस एरिया असं काहीतरी. आता द टँक इज टू बी पेंटेड इंटरनली आणि एक्सटर्नली. आता तुम्हाला मी आधी सांगितलं होतं इन्क्लुडिंग द लीड याला आतून मी रंग बाहेर रंग द्यायचा पूर्ण बाहेर रंग द्यायचा म्हणजे एसटी होईल बाहेर रंग द्यायचा आणि आतून मी द्यायचा आतून मी प्रत्येक भागावर द्यायचा म्हणजे अजून एक एसटी होईल म्हणजे 2 एसटी होईल म्हणजे 2 तुम्हाला टोटल सर्फेस एरिया काढावा लागेल 2 × ST बरोबर. फाइंड द एक्सपेंडिचर खर्च काढायचा आहे. रेट ऑफ पेंटिंग इज ₹80 per square meter 80 रुपये म्हणजे कॉस्ट ऑफ पेंटिंग यू हॅव टू फाइंड 2 × ST आणि जे उत्तर येईल त्याला 80 रुपये निघायचं. यू विल गेट आन्सर पाय ची किंमत 3.14 घ्यायची. आता मराठीत सांगतो बघा. एका वृत्ताच्या 11 पानाच्या टाकीचा व्यास म्हणजे डी 1 मीटर व उंची 2 मीटर आहे एच बरोबर 2 मीटर. टाकीला झाकण लावले आहे. झाकण लावले म्हणजे बंद आहे. झाकणासह टाकीला आतून व बाहेर आतून आणि बाहेर रंग द्यायचा आहे म्हणजे त्याचं एकूण पृष्ठफळ काढायचं 2 बाहेर रंग द्यायचा आहे म्हणजे तेवढंच आणि आतून भी द्यायचं आहे म्हणजे डबल खर्च आहे. डबल रंग द्यायचा आहे म्हणजे टोटल सर्फेस एरिया एकूण वक्र एकूण पृष्ठफळ 2 काढायचं आहे. रंगाचा खर्च 80 रुपये असेल तर टाकी रंगवण्याचा खर्च काढा म्हणजे बघा बरं का. आता डी दिलेला आहे. डी बरोबर 2 एक बरोबर 2 आर बरोबर 1/2 म्हणजे 0.5 मीटर. टाकीचे पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ टोटल सर्फेस एरिया ऑफ टँक 2πr(r+h) बरोबर. पर आतून आणि बाहेर रंग द्यायचा आहे मग पेंटेड एरिया म्हणजे रंग द्यावायचं एकूण पृष्ठफळ ठीक आहे. आधी आपण 2 × 3.14 आर ची किंमत 0.5 आणि एच किती आहे 2 0.5 + 2 म्हणजे 2.0 म्हणजे 2.5 आलं बघा. 2 × 314/100 5/10 आणि 25/10 बरोबर आहे. 2×5 = 10 10 × 25 म्हणजे 250 आणि 1, 2, 3, 4 येतील 10 कट होईल. 314 × 25 = 100 25 × 10 = 35 25 × 3 = 75 3 = 78 7850/51 3 चौरस मीटर किंवा स्क्वेअर मीटर. हे झालं टाकीचं एकूण पृष्ठफळ टोटल सर्फेस एरिया. पण आतून बाहेर रंग द्यायचा आहे मग पेंटेड एरिया किंवा रंग द्यावयाचं रंग द्यावयाचे एकूण पृष्ठफळ 2 × ST म्हणजे एकूण पृष्ठफळाचे दुप्पट एसटी किती आलाय 7.85
बे शून्य शून्य बे पंचे दहा बे आठ सोला एक सत्रह चौदह एक पंद्रह पॉइंट तीन घर बरोबर मीटर स्क्वेअर मीटर बरोबर आता 80 रुपये स्क्वेअर मीटर खर्च आहे प्रत्येक चौरस मीटर 80 रुपये 80 रुपीज पर स्क्वेअर मीटर कॉस्ट ऑफ पेंटिंग रंगवण्याचा खर्च जे उत्तर आलं पुढचे शून्य लिहित नाही आता मी गुणिले 80 शून्य एक सत्तावन्न आठ ने गुणा आठी सात्तीस छप्पन आठ पंचाळीस एकवीस पंचेचाळीस अठ्ठावीस चार बारा एकच घर पॉइंट आहे रुपये म्हणजे 1256 रुपये खर्च येईल बघा काय केलं परत येतं बघा याला रंग द्यायचंय बाय रंग द्यायचंय म्हणजे टोटल सरफेस एरिया हातून द्यायचंय म्हणजे परत टोटल सरफेस एरिया म्हणजे आपण आधी टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ काढलं एकूण पृष्ठफळ काढलं आणि त्याला दोन नाही गुणलं कारण हातून आणि बाहेरून आहे म्हणून रंग द्यावायचं एकूण पृष्ठफळ दोन गुणिले असती दोन ने गुणलं पेंटेड एरिया दुप्पट येतो म्हणून दोन गुणिले याला दोन ने गुणलं आणि कॉस्ट ऑफ पेंटिंग रंगवण्याचा खर्च जे उत्तर आलं त्याला 80 ने गुणायचं कारण 80 रुपये दर आहे त्याचा या ठिकाणी 110 पानावर दुसरं गणित बघा जस्ताच्या एका आयताकार पत्र्याची लांबी आयताकार पत्र आहे त्याची लांबी आणि रुंदी दिली आहे एल आणि बी त्या पत्र्यापासून 3.5 सेमी त्रिज्येचं आणि 30 सेंटीमीटर लांबीची जास्त असते किती नळ्या तयार होतील नळी म्हणजे वृत्तचिती आकार आहे नळी म्हणजे वृत्तचिती आहे मराठीत समजून घेवा आपण आता तुम्हाला पत्र दिलं आहे आधी पत्र्याची लांबी आणि रुंदी दिली आहे म्हणजे जस्ताचा पत्रा एल दिलाय 3.3 मीटर आणि रुंदी बी दिली आहे 3 मीटर बरोबर आहे का हे आयताकार पत्र आहे म्हणजे पत्र्याचे क्षेत्रफळ पुढची मापकासाठी बघून घ्या पुढे सेंटीमीटर आले याला मी 3.3 गुणिले 100 पॉइंट नाही असं बघितलं 33 वर 201 घर पॉइंट देतो सेंटीमीटर म्हणा 3 गुणिले 100 300 सेमी इंग्लिश मध्ये सेम पत्र्याचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी 330 गुणिले 300 एक 3 शून्य बघा हे 2 आणि 3 शून्य 33 ला 3 ने गुणा 3 त्रिक 9 3 त्रिक 9 चौरस सेंटीमीटर किंवा स्क्वेअर सीएम इंग्लिश वाल्यांनी इंग्लिश घ्या मराठी वाल्यांनी मराठी म्हणजे मी एवढा लगेच काढून टाकला बघा क्षेत्रफळ आता काय करायचंय त्या पत्र्यापासून या पत्र्यापासून काय करायचं 3.5 सेंटीमीटर त्रिज्या आणि 30 सेंटीमीटर लांबीच्या जास्त असते किती नळ्या मग नळीसाठी एका नळीसाठी काय म्हणतो ते 3.5 सेंटीमीटर त्रिज्या आर बरोबर 3.5 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर लांबी आता नळी आहे बघा ही लांबी हिला उभा केलं म्हणजे त्याची उंची होईल म्हणजे तुम्हाला याची दिलाय किती राहतो 30 सेंटीमीटर जास्तीत जास्त किती नळ्या तयार होतील आता नळी म्हणजे काय ही मोकळ्या नळी कुरडी करून खालून आणि करून मोकळे म्हणजे एवढा भाग आहे फक्त मग वरती आणि खाली काहीच नाही म्हणजे हा भाग म्हणजे मी वक्र हात फिरवतोय म्हणजे हा वक्र पृष्ठफळ आहे म्हणजे त्याला कर सरफेस एरिया म्हणतात म्हणजे तुम्हाला एस टी काढायचंय 2πrh वक्र पृष्ठफळ 2 × 22/7 आर ची किंमत 3.5 आणि एच ची किंमत 30 2 × 22/7 35/10 आणि 30/1 7×35 22×110 किती घालतो म्हणा का 22×110 220 गुणिले 30 आणि भागिले 10 किंवा 80 ने कट करू टाका
35 शून्य शून्य गेला म्हणजे 5 3 15 30 गुणिले 22 केलं तरी चालेल पाच त्रिक पंधरा दोन 30 बरोबर शून्य 22 3 66 चौरस सेंटीमीटर किंवा सीएम स्क्वेअर हे कोणाचं आलं वक्र पृष्ठफळात मिळेल बरोबर आहे म्हणजे नळ्यांची संख्या आता काय करायचं पत्र्याचं क्षेत्रफळ भागायचं म्हणजे एकूण नळ्या एकूण नळ्यांची संख्या बरोबर पत्र्याचं क्षेत्रफळ भागिले एक नळीचे वक्र पृष्ठफळ म्हणजे 99.30 भागिले 6 6 बरोबर आहे का शून्य घ्या 11 7 66 11 99.20 6 6 6 30 150 नळ्या तयार होतील तुम्हाला इथे सोपे आले सांगितलंय ह्याच्या ऐवजी हे घ्या 330 × 100 आणि ह्याच्या ऐवजी हे घ्या 30 × 22 शून्य शून्य गेला 22 11 2 22 11 3 33 3 3 गेला आणि 150 आलं बघा हे गणित इंग्लिश मध्ये कसं आहे बघा इफ कुठे आहे बघा पान नंबर अ झिंक शीट इज ऑफ लेंथ झिंक शीट आहे इथं म्हणायचं झिंक शीट फॉर झिंक शीट जस्ताच्या पत्र्यासाठी फॉर झिंक शीट लेंथ एल 3.3 ब्रीथ बी 3 मीटर मीटरचं सेंटीमीटर मध्ये करून घेतो एरिया ऑफ झिंक शीट बरोबर एल इंटू बी आलं बघा पुढे हाऊ मेनी पाईप करायचं तयार ऑफ लेंथ लेंथ म्हणजे एल लेंथ म्हणजे त्याची हाईट असते एच अँड रेडियस म्हणजे आर एका नळीसाठी फॉर 1 पाईप बरोबर पाईप त्याला वरती गुड आणि झाकण आणि गुड नाहीये म्हणजे यू हॅव टू फाइंड कर्व्ह सरफेस एरिया म्हणून एस सी बरोबर 2 पाय आहे इतका आणि मग एकूण नळ्यांची संख्या नंबर ऑफ पाईप नंबर ऑफ पाईप बरोबर काय एरिया झिंक शीट डिवाइडेड बाय कर्व सरफेस एरिया ऑफ पाईप एस सी ऑफ पाईप एस सी ऑफ पाईप याचा एरिया भागिले याचा कर्व सरफेस एरिया आणि 150 त्याचं उत्तर आलेलं आहे बघा 16.2 मधलं चौथं गणित आपण बघूया आता नीट हे गणित समजलंय तुम्हाला असं गृहित धरतो चौथ्या गणितामध्ये शेवटचं गणित पहा चौथं फाइंड द एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड शीट म्हणजे पत्रा किती लागतोय बघा सिलेंड्रिकल कंटेनर विच इज ओपन ऍट वन साइड सिलेंड्रिकल कंटेनर बनवायचंय वरच्या बाजूने रिकाम आहे रिकाम म्हणजे याला फक्त एस सी आहे आणि बेसचा एरिया ऑफ बेस म्हणजे तळाचं क्षेत्रफळ आहे फक्त त्याला तळाचं क्षेत्रफळ आणि वक्र पृष्ठफळ आहे बघा त्याला फक्त वक्र पृष्ठफळ आणि तळाचं क्षेत्रफळ आहे म्हणजे याचं एस टी जे होईल ना याचं एस टी म्हणजे एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया काय एस सी वक्र पृष्ठफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ एस सी अधिक एरिया ऑफ बेस एस सी म्हणजे 2 पाय आर एच आणि एरिया ऑफ बेस किंवा तळाचे क्षेत्रफळ पाय आर म्हणजे तुम्हाला हे सूत्र वापरावं लागेल आधीच सांगतो बघा
कारण तुम्हारा एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक सिलेंड्रिकल कंटेनर व्हिच इज ओपन एट वन साइड, एका बाजूला हुज डायमीटर डी 28 सेंटीमीटर आणि एच बरोबर 20 सेंटीमीटर. फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाइट 2 cm फॉर दिस कंटेनर. म्हणजे फाइंड द पहिल्यांदा फाइंड द एरिया ऑफ शीट म्हटले त्यासाठी हे फॉर्म्युला एक बघा बरोबर आहे. त्याच्यात किती भरायचे आपल्याला मराठीत सांगतो बघा. एका वृत्तचित्र आकाराच्या पत्र्याच्या डब्याचा व्यास, पत्र्याच्या डब्याचा व्यास, व्यास म्हणजे डी आणि त्याची उंची एच. आकाराचा डबा आहे बघा, सिलेंड्रिकल कंटेनर आहे, तो एका बाजूने उघडा आहे, उघडा आहे तो एका बाजूने, वरती त्याला काहीच नाहीये. म्हणजे हे वक्र पृष्ठफळ आणि तळ क्षेत्रफळ आहे, म्हणून वक्र पृष्ठफळ अधिक तळ क्षेत्रफळ म्हणजे त्याचं एकूण पृष्ठफळ आलं. दोन पाया आणि पायावर त्यासाठी लागलं पत्र क्षेत्रफळ काढायचं म्हणजे एस टी काढायचं आहे. डी बरोबर 2R, 28 बरोबर 2R, 28/2 म्हणजे 14 सेंटीमीटर बरोबर आहे. आर आला आणि एच वीस भरायचं, 2×22/7 आर 14 आहे, एच 20 आहे बरोबर आहे. परत 22/7 आर किती आला आहे, 14 आला बघा, 7×14 एवढा पुन्हा आधी करून घेऊ. 22×44 = 88 × 20 आणि इथं 22/7 14×2 = 7×14 आता हा गुणाकार एक करू, 2×8 = 16×17 आणि 22×44 × 14 म्हणजे 616 होईल बघा. 6, 7, 3 आणि 2 सेंटीमीटर वर्ग किंवा चौरस सेम होईल मराठी हे होईल. इतकं त्याला पत्रा लागेल डबा तयार करायला, ज्याचं झाकण नाही अशा बरोबर आहे का बघा. 2376 म्हणजे डब्याचे उत्तर काय, डब्या काय विचारलं त्यांनी डब्यासाठी, त्यासाठी लागणारे पत्राचे क्षेत्रफळ 2376 आहे. ते काय केलं कळलं का तुम्हाला, झाकण नाही म्हणून. मग इंग्लिश मध्ये काय होईल, अप्रोक्सिमेट सॉरी एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलिंड्रिकल कंटेनर इज 2376 cm². आता पुढे अर्धवट प्रश्न आहे, त्या डब्यास 2 सेंटीमीटर उंचीचे झाकण, झाकण करायचंय बघा. 2 सेंटीमीटर उंची आहे त्याची, अंदाजे किती चौरस मीटर पत्र लागेल. मग हा जो भाग आहे म्हणजे शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाइट 2 cm अप्रॉक्सिमेट काढायचं तुम्हाला, अंदाजे किती पत्र लागेल असं म्हणतायत ते. आता हा जो अर्धा भाग आहे हा तुम्ही प्रयत्न करा सगळ्यांनी, याच्यामध्ये विशेष असं काही नाहीये बघा. झाकणाचं काढायचं तुम्हाला, झाकणाचं, झाकण्याची त्यांनी काय दिलेली आहे, 2 सेंटीमीटर उंची दिलेली झाकण्याची, 2 सेंटीमीटर उंची. मग विचार करा याच्यात तुम्हाला काय काढायचं. आता पुढचा भाग जो आहे व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर, या ठिकाणी आपलं 16.2 एकच प्रश्न राहिला होता तेवढा झाला. आता आपण पुढच्या भागाकडे जातोय. व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर म्हणजे वृत्तचितीचे घनफळ, त्याला व्ही असं म्हणतात घनफळाला, आणि त्याचं सूत्र आहे तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची म्हणजे πr²h. हा पाया स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ बेस, तळाचे क्षेत्रफळ आणि एच म्हणजे उंची. एरिया ऑफ बेस इंटू हाईट असं ते सूत्र आहे बघा, नीट समजून घ्या. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, सिलेंडरचं व्हॉल्यूम πr² h किंवा वृत्तचित्र घनफळ πr²h. πr² म्हणजे वर्तुळ क्षेत्रफळ आहे म्हणजे तळ, म्हणजे तळ क्षेत्रफळ आहे. πr² म्हणजे तळ क्षेत्रफळ आणि h म्हणजे उंची असते म्हणजे एरिया ऑफ बेस इंटू हाईट असंही सूत्र तयार होतं त्याचं. या ठिकाणी बघा सोडवलेली गणित आहेत, 2-3 गणित आहेत ती पाहूयात आपण.
त्यातलं पहिलं गणित काय बघा. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर ही काढायचंय हुज हाईट एच, हाईट म्हणजे एच, अँड रेडियस ऑफ बेस आर बरोबर 5 सेंटीमीटर, आणि पायची किंमत 3.14 घ्यायची. मराठी सांगतो एका वृत्ताची त्याच्या तळाची त्रिज्या 5 आहे, तळाची त्रिज्या म्हणजे आर बरोबर 5, आणि उंची एच बरोबर 10 आहे, आणि व्हॉल्यूम काढायचंय व्ही बरोबर पाय आर बरोबर एच, पायची किंमत 3.14, आर म्हणजे 5 चा वर्ग, एच म्हणजे 10. दशांश चिन्ह काढून टाकू, पॉईंट आपण दिला, 5 2 झाल्या आणि गुणिले 10, फक्त 5 2 झालेला 1 0 कॅन्सल झाला. 314 गुणिले 5 5 25 10. आता 314 ला 25 निघून आणि भागिले 10 असं होईल 25 4 100, 8 4 10 25 10 35, 8 4 3 75 3 78, 0 0 गेला. आता हे घनफळ आहे, व्हॉल्यूम आहे, म्हणजे सीएम क्यूब किंवा घन सेमी 785. एकदम सोपं गणित होतं म्हणून मी ते फास्ट घेतलं. आलं का लक्षात? आता पुस्तकात सोडून दिलेलं 2 नंबरचं गणित मी आधी वाचतो. हाईट ऑफ अ सिलेंड्रिकल ड्रम इज 56 cm हाईट. फाइंड द रेडियस ऑफ द ड्रम आर बरोबर क्वेश्चन मार्क रेडियस. इफ द कॅपॅसिटी ऑफ द ड्रम, कॅपॅसिटी म्हणजे व्हॉल्यूम, कॅपॅसिटी म्हणजे व्हॉल्यूम, लक्षात ठेवा. 70.4 लिटर आहे, याला गुणायचं 1000 ने, म्हणजे ते सेंटीमीटर क्यूब किंवा चौर घन सेंटीमीटर होईल, ते म्हणजे 700. बघा 704 वर 3 0 1 2 3 पॉईंट नंतर 1 घर होत, याला घन सेमी म्हणतात किंवा सीएम क्यूब म्हणतात. येतंय का लक्षात? 70.4 × 1000 लिटर होत ना, त्याचं घन सेंटीमीटर, सेंटीमीटर क्यूब करायचं म्हणून 1000 ने गुणलं, 704 ला 3 0 पॉईंट नंतर 1 घर. आता व्ही दिलाय तुम्हाला पाय आर वर्ग एच, आणि पायची किंमत तुम्हाला 5/22 दिली आहे. मराठीत सांगतो बघा, वृत्तचित्र आकाराच्या पिंपाची उंची याची दिलाय, पिंपाची धारकता, धारकता म्हणजे घनफळ व्ही 70.4 लिटर आहे मराठीमध्ये, 70.4 × 1000 इतकं येईल. आणि मी तुम्हाला आर म्हणजे त्रिज्या काढायचं, बघा व्ही भरा इथं 704 वर 2 0 बघा 2 0 22/7 मला आर काढायचं आहे आणि 1 56 आहे, 704 वर 2 0 हा 7/4 होईल, 22/ होईल, 56/ होईल, तिकडं आर वर्ग आहे, खालचे भागिले गुणिले झाले, गुणिले भागिले झाले, 7 8 56 7, याला मी 22 ने मागतो. बघा 22 3 66 22 2 44 वरून घेतला 0 0 0 0 म्हणजे सॉरी 22 ने भागल्यावर 32 आलं, 8 1 8 8 4 32 हा भाग कर, काळजीपूर्वक करा. वर्ग नकोय, दो बा वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड हा 20 वर्ग आहे, वर्ग वर्ग गेला म्हणजे आर बरोबर 20 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचे. परत पहा, हे रूपांतर कळलं का? 1000 ने बोललेलं, सेंटीमीटर घन आला, घन सेंटीमीटर आला, घनफळ दिलं म्हणून घनफळा सूत्र वापरलं, घनफळ टाकलं, पाय टाकलं, आर वर्ग आणि एस कसा सगळे इकडे आणले. मी 70 400 भागलं बघा 22 ने, नसेल तर 8 ने भागा तरी चालेल. मी 7 7 1 7 7 8 56 म्हणलं, 22 ने भागलं 3200 आलं आणि 8 ने भागलं 400 आलं. तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण भागू शकता, कसंही करा, 400 आणा बरोबर 20 वर्ग येतो, दो बा वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड आर बरोबर 20 आलं बघा. आणि मग तुम्हाला विचारलंय काय त्यांनी, त्या पिंपाची त्रिज्या 8 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर आहे आणि
इंग्लिश मध्ये मराठी याच्यामध्ये काय होईल, इंग्लिश मध्ये त्याचं उत्तर काय होईल, फाइंड द रेडियस, रेडियस ऑफ द ड्रम इज 20 cm. अशा पद्धतीने आता पान नंबर 112 वरच्या घटनेकडे जाऊया. घनफळाचं तर पुस्तक बघा, मी आता तुमच्या लक्षात आलं इथे, मग शेवटचं मी सोडून दिलेलं ते पाहूया आपण. यामध्ये मी गणित असतो बघा, रेडियस ऑफ द सॉलिड कॉपर सिलेंडर इज रेडियस आर दिली आहे, अँड इट्स हाईट उंची पण दिली आहे. हाऊ मेनी डिस्क ऑफ डायमीटर, मग आता तुम्हाला सॉलिड म्हणजे भरीव आहे, भरीव म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम काढावं लागेल, मग व्ही बरोबर पाय आर वर्ग एच कशाचं काढताय तुम्ही, सॉलिड कॉपर सिलेंडर तुम्ही तर म्हणायचं फॉर सॉलिड कॉपर सिलेंडर बरोबर. पुन्हा पहा, एका वृत्तचित्र आकाराच्या पत्र्याच्या सॉरी पान नंबर 112 वर चाललंय आपलं, तांब्याच्या भरीव वृत्तचित्र, भरीव येते भरीव, भरीव म्हणजे आतमध्ये पूर्ण भरलेली आहे, म्हणजे आपल्याला घनफळच काढावं लागतं, व्हॉल्यूमच काढावं लागतं. भरीव वृत्तचित्रच्या तळाची त्रिज्या 4.2 आहे, म्हणजे आर बरोबर 4.2 रेडियस आणि उंची एच बरोबर 16 आहे. मग तांब्याच्या भरीव वृत्तचित्र, तांब्याची भरीव वृत्तचित्र ओके, म्हणजे सॉलिड कॉपर हे पुसतो म्हणजे तुम्हाला गोळ नाही म्हणत. मग हे भरीव असल्यामुळे याचं घनफळ काढतो बघा, म्हणजे वृत्तचितीचे घनफळ बरोबर तांब्याच्या, हे असंच नाही त्यांच्या पद्धतीने, तांब्याच्या वृत्तचितीचे घनफळ सॉलिड कॉपर व्हॉल्यूम ऑफ सॉलिड कॉपर सिलेंडर किंवा व्ही बरोबर पाय आर स्क्वेअर एच 22/7 हाची किंमत 4.2 वर्ग आणि एच 16 आहे बघा, 22/7 4.22 झाली पुण्याचं म्हणजे पॉइंट हाकलून द्या बघा, मी सूत्रात किती लागले 4.22 झाली ना, पॉइंट काढून टाकला 10 7 42 म्हणजे 22 × 6 22 × 132 × 42 × 16 / 100 याचच ठेवतो घ सेमी किंवा CMQ. पुढे काय म्हणलंय, ती वितळून, ही वितळावायची, ही वितळावायची म्हणजे हिच्यापासूनच काय करायचंय, 1.4 cm व्यास आणि 0.2 cm जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येतील, हिला वितळायचं, हिच्यापासून चकत्या तयार करायच्या, मग एका चकतीचं घनफळ काढावं लागेल, मग एका चकतीसाठी फॉर वन डिस्क, इंग्लिश मध्ये काय सांगितलं त्यांनी, हाऊ मेनी डिस्क ऑफ अ डायमीटर डी बरोबर 1.4 cm अँड थिकनेस जाडी म्हणजे त्याची उंची हा जाडी थिकनेस एच बरोबर 0.2 कॅन बी मेड फ्रॉम दिस सिलेंडर मेल्टिंग इट, याला वितळल्यावर त्याच्यापासून ही व्यास आणि हाईट उंची असणार आहे, एक चकती तयार, किती चकती तयार होती, मग आपल्याला काय करावं लागेल, याचं जे घनफळ आहे त्याला एका चकतीच्या घनफळाने भागावं लागेल, म्हणजे चकतींची संख्या मिळेल. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड कॉपर सिलेंडर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वन डिस्क, मी असं म्हणतो बघा, व्हॉल्यूम ऑफ वन डिस्क तत्पूर्वी डी जी डी आहे ना, त्याचा आर काढावा लागेल आपल्याला, डी बरोबर 2 1.4 बरोबर 2 1.4/2 बघा बघा पॉइंट काढून टाकतो 7/10 म्हणजे 0.7 आलं बघा, मग व्हॉल्यूम ऑफ वन डिस्क एका चकतीचे घनफळ पाय आर वर्ग एच
चकती आकार सुधा वृत्त चित आकार है, सिलेंड्रिकल शेप है। सो वॉल्यूम ऑफ वन डिस्क पायर स्क्वेयर एच एक घनफल पायर वर्ग एच 22/7 आज की किंमत 0.7 वर्ग और एच कि 0.2 22/7 0.7 0.7 आणि 0.2 मी फक्त 0.72 लिहिला बरोबर। आता एका चकतीचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ वन डिस्क 22/7 आपण ही पाहिली एस शोधाव द्या सात आणि हे बेचाळीस एस ठेव। व्हॉल्यूम ऑफ वन डिस्क 22/7 पॉइंट आपण देतो बघा बरं का 7/10 आणि 2/10 घ सेमी किंवा सी एम क्यू आलं का परत पहा सॉलिड कॉपर सिलेंडरचं व्हॉल्यूम काढलं तांब्याच्या वृत्तचित्र घनफळ काढलं एका चकतीसाठी फॉर वन डिस्क डी दिलाय त्याचा आपण आर काढला एच दिलेला आहे व्हॉल्यूम ऑफ वन डिस्क किंवा एका चकतीचं घनफळ सूत्र तेच आहे कारण चकतीचा आकार पण वृत्त किती आहे मग चकतीची एकूण चकत्या म्हणूयात किंवा मराठीमध्ये कसं म्हणूयात बघा एकूण चकत्या चकत्यांची संख्या नंबर ऑफ डिस्केस डिस्क व्हॉल्यूम ऑफ सॉलिड कॉपर सिलेंडर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वन डिस्क मराठी काय होईल मराठी काय होईल तांब्याच्या भरीव वृत्तचितीचे घनफळ बरोबर का भागिले एका चकतीचे घनफळ मग आता हे असे असं बनतो बघा 22/7 42/10 आणि 16/1 भागिले 22/7 7/10 आणि 2/10 हे खालचे सगळे उलटे होते भागिले उलट गुणिले सात छेद बावीस दहा छेद सात आणि दहा छेद दोन बघा 22 गेला 7 गेला हा 10 गेला हा पण 10 गेला 7 सत्तू 42 आणि 2 8 16 6 6 36 आणि 8 × 10 = 80 8 × 8 = 24 × 4 = 28 म्हणजे 2880 चकत्या तयार होती म्हणजे उत्तर काही 2880 डिस्क विल बी मेड फ्रॉम द सिलेंडर। ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद या ठिकाणी आपलं सोडवलेली उदाहरण संपलेली आहे।